नमस्कार साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. धुळे शहरात शिरपूर तालुक्यातील उपरपिंडे येथे वाळूठी यावर अज्ञात कारणावरून हाणामारी. शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिरपूर तालुक्यातील उपरपिंड येथील वाळूठी यावर अज्ञात कारणावरून तुफान हाणामारी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या प्रकरणी निलेश रवींद्र कोळी राहणार वणावल यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7:30 सुमारास तापी नदी पात्रातून वाळू वाहतूक करण्यासाठी काही ट्रॅक्टर व मजूर नदी पात्रात गेले होते. दरम्यान अज्ञात कारणावरून उंटावद येथील अजय भिल्ल याने काही कारण नसताना वनावल येथील निलेश रवींद्र कोळी यास शिवीगाळ करत हत्याबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अजय भिल्ल याच्या विरुद्ध विविध कलमांवे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास विनोद सरदार करीत आहेत. साधना न्यूज मराठीसाठी खंडेराव पवार धुळे. महाराष्ट्रभरात साधना न्यूज वाहिनीसाठी जिल्हा स्तरावर आकर्षक मानधनावर जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहे. पात्रता उमेदवार किमान पदवीधर असावा. मार्केटिंग क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इंग्रजी हिंदी तसेच मराठी भाषेवरती प्रभुत्व असावे. महिला प्रतिनिधी असल्यास विशेष प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क स्वप्नील कुमार दुधारे स्टेट हेड महाराष्ट्र 9322991919. DN ढगे 9923230987. त्याचप्रमाणे साधनान्यूज.mh@gmail.com या मेल वर देखील आपण आपला बायोडेटा पाठवू शकता.